नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चैनल पर तुम्हारा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की शेवग्यामधील आंतरपीक आहेत याच्याबद्दल बरेच शेतकरी बरेचसे प्रयोग करत असतात। विविध प्रकारचे आंतरपीक घेण्याचे प्रयत्न बऱ्याच शेतकऱ्यांचे असतात, ज्याच्यामध्ये आपण नेहमी सांगतो की जमिनीवर पसरणारी वेल घ्यायला हवेत, तर झाडावर चढणारा वेल किंवा एखाद्या जाळीवर चढणारा वेल याचं आंतरपीक कसं घेतलं जातं याचं एक उदाहरण आपण पाहूयात। श्री बाबाजी जाधव हे शेवगा शेतकरी आहेत, द्राक्ष शेतकरी आहेत, डाळिंब शेतकरी आहेत, यांनी शेवग्यामध्ये कारल्याचं आंतरपीक घेतलं आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण यातील बरेचसे बारकावे तुमच्या लक्षात येतील, जेणेकरून तुम्ही देखील कारल्यासारखे आंतरपिकं भविष्यात शेवग्यामध्ये घेऊ शकाल। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, माझे नाव बाबाजी वाळू जाधव, मुक्काम पोस्ट सोनराम, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर आहे 92263-56524। आजची तारीख 1 मे 2020 महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। मी एक द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे, तुम्ही माझ्या पाठीमागचे प्लॉट बघू शकता। इथे 3 प्लॉट आपले द्राक्ष बागेचे आहे आणि नवीनच एक द्राक्ष बागेला जोडबांधा म्हणून नवीन पीक म्हणून आम्ही एक युट्यूबवर माहिती मिळवली आणि नितीन कोटमे सर, बाळराजे सर आणि रवी सर यांच्या संपर्कात येऊन शेवगा लागवड करण्याचे नियोजन केले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगा लागवड केली। आपण शेवगा लागवड या प्लॉटमध्ये जाऊन बघूया। आता आपण शेवगा प्लॉट मध्ये आलेलो आहे। ही शेवगा लागवड 1 मार्च 2020 मध्ये केलेली आहे। नितीन कोटमे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून बियाणं आणून ओडिसी जातीचं बियाणं आहे, ही लागवड केलेली आहे। या लागवडीचं अंतर 9x6 असे केलेले आहे। 2.5 एकर लागवड, 1840 झाडं लागवड केलेली आहे, आपण बघू शकता। आज कोटमे सरांकडून जे आम्ही ओडिसी जातीचे बियाणं आणलं ते आमच्या शेजारीच गावामध्ये, वरखेडा गाव आहे इथे शेजारी, तिथे मावली नर्सरी म्हणून एक नर्सरी आहे आपल्या मित्रांची, जे गणेश भाऊ उफाडे यांची नर्सरी आहे, त्या नर्सरीमध्ये आम्ही या शेवग्याचे बियाणे जे सरांकडून आणले होते ते आम्ही रोपे तयार करायला दिले आणि त्यांनी साधारणतः 1.5 ते 1.5 महिन्यामध्ये एक मस्तपैकी सुंदर असे ट्रेमध्ये रोप बनवून दिले आणि 1.5 महिन्याच्या स्टॉपिंग नंतर आपण बघू शकता 2.5 फुटावर जे शेंडे मारलेले त्यांना एकदम फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, साधारण 1.5 महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फुलांची संख्या झाडांना दिसू लागलेली आहे। शेवगा लागवड लेट झाली कारण बाळराजे सर आणि कुटमे सर, रवींद्र सर यांच्या म्हणण्यानुसार शेवगा लागवड ही डिसेंबर एंडिंग च्या आत होणार पाहिजे होती, परंतु आमच्याकडे काही कारणास्तव ही लागवड साधारणतः मार्च मध्ये म्हणजे 2 महिने लेट झाली, तर पहिला बार येणार नाही असं सरांनी सांगितलंय। त्या म्हणण्यानुसार आम्ही पहिला बाराचा विचार न करता आम्ही दुसरं आंतरपीक म्हणून त्याच्यातलं उत्पन्न घेण्याचं ठरवलं आणि ते उत्पन्नाचं साधन म्हणून पीक निवडलेलं आहे म्हणजे कारले। कारले हे बघा, आपण बघू शकता कारल्याची जात ही आर्यन वराठी आहे। मंचिंग पेपर टाकून आतमध्ये शेणखत 1840-10-26-26 सुपर फॉस्फेट यांचा बेसल डोस टाकून 2 फुटावरती कारले लागवड केलेली आहे। आपण बघू शकता आम्ही हे 2 फुटावरती लागवड केलेली आहे आणि कारल्याचा बहर हा साधारण 45 दिवसाच्या आत आमच्याकडे चालू झालेला आहे। पहिला खुडा 40-42 दिवशी खुडलेला आहे। आपण बघू शकता कारल्यांची संख्या, जिथे तुम्ही बघाल तिथे कारलेच कारले। बघा, पूर्ण बुडापासून तर पूर्ण शेंड्यापर्यंत कळी आणि कळी बघू शकता। हे बघा,
म्हणजे साधारण एका झाडाला मोजता येणार नाही एवढं फळ लागलेलं आहे। या कारले पिकासाठी आम्ही माशांची जाळी याचा उपयोग पूर्ण केलेला आहे। आपण बघू शकता कुठलीही दोरी न वापरता ही माशांच्या जाळीवरती हे कारल्याचे वेल पसरतात। आणि हे स्ट्रक्चर म्हटलं तर द्राक्ष बागेचं वायचं 9 फुटी अंतरामधलं स्ट्रक्चर आहे आणि त्यावरती या तारींनी ऍडजस्टमेंट करून कुठल्याही प्रकारचा खर्च न करता फक्त जाळीचा खर्च झालेला आहे। बाकीचे टोकर जुने तार पण जुनी आहे, माशांची जाळी फक्त नवी आणलेली आहे आणि त्या जाळीवरती पूर्ण कारले हे एकदम ऑटोमॅटिक कुठल्याही प्रकारची मेहनत न घेता हे माशांच्या जाळीला पकडून राहतात। चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला भेटू शकतंय। आपण बघू शकता 2.5 एकरचा प्लॉट। शेवग्याला आतापर्यंत पावडरचा फक्त एकच स्प्रे केलेला आहे, बाकीचे स्प्रे सगळे जे कारल्यावर स्प्रे केले जातात त्यांचे बारीक तुषार या शेवग्यावरती पडतात, त्याच्यामुळे या शेवग्यावर कुठली आळी कुठल्याही प्रकारचा रोग हा दिसत नाहीये। आणि कारल्याला हे पावडर व्यवस्थित मारले की दोन्ही काम ऍडजस्टमेंट होतात, रुपया खर्च नाही आजपर्यंत या आपल्या शेवगा पिकाला। आपण बघू शकता त्याची पाने बिने हे स्टंप बघा। शेवगा पिकासाठी पाणी कमी लागत होते असं बाराजे सर आणि कुटमे सर आणि रवी सरांनी सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही या शेवगा पिकासाठी एक नवीन प्रकारची ड्रिप वेगळी पद्धतीने कुठली मिक्स न होता तयार केलेली आहे आणि ती फिटिंग केलेली आहे। आपण बघू शकता आणि त्यानंतर शेवगा पिकासाठी पाणी कमी लागत होते असं बाराजे सर आणि कुटमे सर आणि रवी सरांनी सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही या शेवगा पिकासाठी एक नवीन प्रकारची ड्रिप वेगळी पद्धतीने कुठली मिक्स न होता तयार केलेली आहे आणि ती फिटिंग केलेली आहे। आपण बघू शकता आणि त्यानंतर कारल्या पिकासाठी नवीन इनलाईन ड्रिप केलेली आहे आम्ही त्यामध्ये आणि त्याचे कॉक सिस्टीम ही वेगळी केलेली आहे। कारल्या पिकासाठी भरपूर पाणी लागतं आणि शेवगा पिकाला पाणी कमी लागतं हे दोन्हींचा ताळमेळ बसणार नाही, त्यामुळे आम्ही ही ड्रिप वेगवेगळी कॉक सिस्टीमने बनवलेली आहे आणि तयार केली। 45 दिवसाच्या नंतर हे कारले बघा आपण बघू शकता पहिला खुडा झालेला आहे, आता आमची ही दुसऱ्या खुड्याची तयारी आहे। आणि 2.5 एकर या प्लॉटमध्ये 100 ते 110 कॅरेट कारल्याचे निघालेले आपण बघू शकता हे कारले। आणि आम्हाला नाशिक मार्केट जवळ असल्या कारणाने आमचा ट्रान्सपोर्ट खर्च कमी येतो आणि नाशिक मार्केटला आम्ही पाठवतो। पहिले 100 ते 110 कॅरेटचा भाव 380 रुपयाने मिळाला आहे। आपण बघू शकता ही कारले आर्यन जातीचे बघा। बघू शकता जाळीला घट्ट पकड, कुठलीही फांदी इकडे तिकडे वारेने जात नाही, कुठली दोरीचा वापर नाहीये। आपण बघू शकता हे बघा
सर्व शेतकरी बांधवांना असं सांगू इच्छितो मी, शेवगा जर लागवड केलेली असेल तर त्यामध्ये आंतरपीक म्हणून ज्यांच्याकडे पाणी थोडं जास्त मुबलक प्रमाणात आहे त्यांनी कारलं पीक करायला काही अडचण नाहीये. आणि कारलं पिकासाठी जर जुने अँगलचं स्ट्रक्चर नसेल तर आपण आपल्या बांबू यांची कैची बनवून अशी कैची बनवून ते इथे लावू शकतो आणि ही जाळी त्याला अडकून आपलं कारल्याचं पीक हे एकदम सुंदर रूपाने घेऊ शकतो.